दोन तुकडे करून घेतलेले आहेत. आसमान तारा त्याचे पण दोन तुकडे करून घालते. पुन्हा वरती पानं घालूया. गुलकंद लेली पानं वरून घालते आणि आता मिक्सरमध्ये आपण भरड वाटून घेऊ. नमस्कार, मी अश्विनी डिके. आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण देवीचा आवडता प्रसाद म्हणजे तांबूल, जे चविष्ट पाचक मुखशुद्धी म्हणून वापरलं जातं किंवा अन्न पचन होण्यासाठी ज्याचा उपयोग होतो, तर असं हे तांबूल कसं करायचं ते आपण बघणार आहोत. पूर्वापार आपल्याकडे गोडाचं जेवण झालं की विड्याच्या पानाचा विडा करून खाण्याची प्रथा आहे. ती पण अशाच साठी आहे की गोडाचं जेवण जेवलं की पोटाला जडत्व येतं, अन्न पचायला ते पाहिजे, जडपणा यायला नको, म्हणून हे पाचक असं तांबूल खाण्याची पद्धत, विडा खाण्याची पद्धत आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांना विडा चावता येत नाही, अशांना घरातल्या वयस्कर माणसांना विडा खलबत्त्यात कुटून दिला जायचा. तर आज आपण जे तांबूल करणार आहोत तो त्याच पद्धतीचा प्रकार आहे, तोही आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. आता खलबत्ता पाटावर वंटा कालबाह्य झाले आहेत, मिक्सरमध्ये आपण तांबूल तयार करूया. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना तो खाता येतो तांबूल आणि सगळ्यांना आवडतोही तितकाच. पहिल्यांदा आपण सगळ्याचं साहित्य बघून घेऊया आणि लगेच कृती करूया. आज आपण इथे तांबूल करतोय, त्याच्यासाठी विड्याची पानं घेतलीत. बघा, ही आमच्या घरच्या वेलाची पानं मी काढून आणलेली आहेत. मघई पान याला म्हणतात. या पद्धतीचं जे छोटस पान आहे मघई पान, आणि त्या पानाला एक विशिष्ट चव असते, खूप छान वाटतं मघई पानाचा विडा खायला. तर अशी ही पानं घेतलेली आहेत, आपण स्वच्छ धुवून घेतली आहेत. आता आपल्याला त्याची नंतर देखं काढायची आहेत. इथे मी 4 टेबलस्पून एवढी बडीशेप घेतलेली आहे, 1 टीस्पून काताची पावडर, कात पावडर घेतलेली आहे, 1 टेबलस्पून 1 ते 1.5 टेबलस्पून आपल्या आवडीनुसार ज्येष्ठ मध घालायचा. ज्येष्ठ मध मी इथे 1.5 टेबलस्पून एवढा घेतलेला आहे. 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. खडीसाखरेचे 5-6 खडे घेतलेले आहेत. खडीसाखर घरात नसेल तर तुम्ही साधी साखर सुद्धा वापरू शकता, तिथे तुम्ही साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून एवढी साखर घ्या. इथे 2 टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत आपण. सुपारी नसलेली मसाला सुपारी, म्हणजे ह्या सुपारीमध्ये सुपारीचा वापर केलेला नाहीये, सुपारी सोडून बाकीचे सगळे घटक घालून आपण ही मसाला सुपारी केलेली आहे, ही घरी बनवलेली आहे. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते. 8 हिरवे वेलदोडे 8 लवंगा घेतलेले आहेत. 4 टीस्पून एवढा गुलकंद घेतलेला आहे. आणि आसमान तारा, म्हणजे ज्याच्यामुळे मिंट सारखी चव येते आपल्या तांबूलला, तो घेतलेला आहे. तो अगदी छोटीशी काडी वापरायची आपल्याला, तिथे ठेवते मी. आणि चुना, खायचा चुना घेतलेला आहे. या डब्यातून आपण पानाला चुना लावून घेऊया. साधारण 1-2 चिमूटभर एवढाच आपल्याला चुना लागणार आहे. आपण ही सगळी विड्याची पानं स्वच्छ धुवून फडक्यावर पसरून पुसून घेतलेली आहेत. आता आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा सगळ्या पानांची अशी देख काढून घ्यायची आणि नंतर आपल्याला त्याला चुना लावायचा आहे. मी पहिल्यांदा पानांची देख काढून घेते. अशा पद्धतीने आपण ही देख काढून घेतली आहेत. बाकीच्याही पानांची देख काढून घेऊया आणि पानाला चुना लावून घेऊया. हे पान सरळ आहे, मी त्याचे पालथी मागच्या बाजूला चुना लावणार आहे. थोडासा चुना घ्यायचा बोटावर आणि तो इथे लावायचा. आपण समजा जर का चमच्याने मोजून बिजून जर का त्यात चुना घातला तर तो जास्त होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण प्रत्येक पानाला असं लावून घेणं जास्त योग्य होईल.
सगळ्या पानांना आपण चुना लावून घेतलाय, आता त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया. ही पानं छोटीच आहेत त्यामुळे दोन किंवा तीन तुकडे मी करणार आहे. आज माझ्या घरची ही मगई पानं आहेत म्हणून आपण ती वापरतोय, पण कोणतीही विड्याची पानं जी बाहेर पूजेसाठी वगैरे मिळतात त्या कुठल्याही पानांचं तांबूल बनवता येतं. याच पद्धतीने बनवायचं. सगळ्या पानांचे आपण तुकडे करून घेतलेत. आता मिक्सरमध्ये सगळं घालून आपल्याला ते ओबडधोबड जाडंभड वाटून घ्यायचंय. आधी तळात थोडीशी पानं घालतेय. बडीशेप घालूया, तीळ, कात आहे, खडी साखर घालतेय, ज्येष्ठ मध, खोबरं, पानं घालते, मसाला नसलेली सुपारी, सुपारी नसलेली मसाला सुपारी, वेलदोडा आणि लवंग. वेलदोडे सोलून घालूया आपण. वेलदोड्याची सालं काढून त्याचे दाणे घेतलेत आणि लवंगेचे सुद्धा एकेका लवंगेचे दोन दोन तुकडे करून घेतलेले. आसमान तारा त्याचे पण दोन तुकडे करून घालते. पुन्हा वरती पानं घालूया. गुलकंद लेली पानं वरून घालते आणि आता मिक्सरमध्ये आपण भरड वाटून घेऊया. मिक्सरमध्ये फिरवताना कंटिन्युअस मिक्सर चालवायचा नाही, पल्स मोडमध्ये आपल्याला ते मिक्स बारीक करून घ्यायचंय. आपण तांबूलमध्ये घालण्याचे सगळे घटक एकत्र करून मिक्सरमध्ये पल्स मोडवरती आपण हे सगळं एकत्र करून घेतलंय. बघा मस्त झालाय आपला तांबूल तयार, वास खूप सुंदर येतोय. आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया. आपलं पाचक आणि चविष्ट असं तांबूल करून तयार झालंय. बघा इतका सुंदर वास सुटलाय सगळं एकत्र जेव्हा आपण वाटलं तेव्हा. तुम्ही पण या पद्धतीने तांबूल करा आणि मला नक्की कमेंट द्या. तुम्हाला जर बडीशेप अजून बारीक व्हायला हवी असेल तर तांबूल करण्यापूर्वी मिक्सरमध्ये सगळं साहित्य एकत्र घालून फिरवण्यापूर्वी नुसती आधी बडीशेप बारीक करून घ्या आणि नंतर त्यामध्ये सगळं साहित्य घालून तुम्ही फिरवू शकता. गोड जेवणानंतर खाण्यासाठी तांबूलचा विशेष आपल्याला उपयोग होतो. आता आपल्याकडे श्रावण महिन्यापासून अगदी दिवाळी संपेपर्यंत अनेक प्रसंग गोडाधोडाचे जेवणाचे येतात, त्यावेळेस असं तांबूल तुमच्याकडे तयार असेल तर घरची मंडळी नक्कीच खुश होतील. तुम्हाला जर आजचा माझा तांबूलचा व्हिडिओ आवडला असला, ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.